चोरून दिशाभूल करत सोलापूरच्या हक्काचं पाणी घेऊन जाणाऱ्या पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला. सोलापूर जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर कोणताही दुजाभाव न करता सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी आपली भूमिका निभावणं अपेक्षित होतं. मात्र विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पुणे बारामती आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांची मनमर्जी सांभाळत आम्हा सोलापूरकरांचं हक्काचं पाणी चोरून घेऊन जात आहेत. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेला सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कडाडून विरोध करण्याची वेळ आली आहे. वेळीच पालकमंत्र्यांनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी दिला. परंतु तुम्ही निष्ठुरपणानं वागा लागलात, स्वार्थीपणानं वागा लागलात. तुम्ही तुमच्या तालुक्याला या सोलापूरच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या पुणे जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाला पाणी घेऊन चाललेला आहात. माझी या निमित्तानं सोलापुरातल्या तमाम जनतेला, सर्व लोकप्रतिनिधीला, सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना माझी हात जोडून विनंती आहे. आपल्यावर अनेक जण येऊन अन्याय करायला लागलेले आहेत, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन या पाण्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे. या पाण्याचा एकही थेंब पुणे जिल्ह्यामध्ये असेल, बारामतीमध्ये असेल किंवा इंदापूरला असेल हा देता कामा नये. आपण सर्वस्त सोलापूरकरांनी पालकमंत्र्याचा प्रवेशसुद्धा बंद केला पाहिजे, तरच ह्याला वाचा फुटणार आहे. मला असं वाटतं की ज्या ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकाला पिण्यासाठी असेल, शेतीसाठी असेल, जनावरासाठी असेल, कारखान्यासाठी असेल, ज्याला ज्याला पाण्याची गरज आहे, त्या त्या नागरिकांनी, त्या त्या लोकप्रतिनिधी सर्वांनी सहभाग घेऊन हे संघर्ष केला पाहिजे. आणि आपलं हक्काचं पाणी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळाल्याशिवाय समस्त सोलापूरकरांनी शांत बसू नये अशी मी आपल्या सर्व समस्त सोलापूरकरांना विनंती करतोय. आणि पालकमंत्र्याला परत एकदा आवाहन करतोय, पालकमंत्री आपण या सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात, आपण हा अन्याय करणं अत्यंत चुकीचं आहे. आणि असं जर करत असाल, सोलापूरकर तुम्हाला या सोलापूर शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाहीत अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून स्थानिक नेतृत्वाला संधी दिली असती तर नक्कीच याचा आम्हाला फायदा झाला असता असंही मत आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं. सोलापूरमध्ये सत्ताधारी पक्षाचे, महाविकास आघाडी पक्षाचे काही आमदार असताना सुद्धा बाहेरच्या आमदाराला मंत्री केलं आणि बाहेरच्या मंत्र्यांना आम्हाला पालकत्व दिलेलं आहे, तोही अन्यायच आहे आमचा. खरं म्हणजे महाविकास आघाडीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधी त्यासाठी भांडणं गरजेचं आहे. तो सत्ताधारी पक्षाचा विषय कोणाला द्यायचा, पण आमच्या दृष्टीनं सोलापूरचे पालक आहात. सोलापूरचे पालक असताना, सोलापूरचं पालकत्व घेत असताना, सोलापूरचं पालक म्हणून चोरून किंवा सोलापूरकरांची दिशाभूल करून पाणी घेणं योग्य नाही.